पक्षाकडनं राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहेत. आज या ठिकाणी नाशिकमध्ये आमच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी आंदोलन केलंय, ज्याला मी आणि माझ्यासोबत आमच्या आमदार सीमाताई आम्ही दोघही उपस्थित आहोत. अशाच पद्धतीचं आंदोलन राज्यभरात सगळ्या ठिकाणी केलं जाते. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. अजितदादांना नेमकं झालंय काय, संभाजी महाराजांचा उपमर्द करायची हिंमत त्यांना कशी झाली? खरं तर अशा पद्धतीचा कुठलाही विषय नसताना तो विषय उकरून काढायचा आणि समाजामध्ये वातावरण गढूळ करायचं याला मुद्दाम करणं म्हणतात. मागेही प्रेम आणि सद्भावनेची रॅली असा दावा करत एक त्या ठिकाणी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, त्यातही त्यांनी सावरकरांचा अपमान केला. मला हेच कळत नाही की या ठिकाणी धर्माच्या रक्षणासाठी अतुल अशा पराक्रमाने मुघलांना सामोरं गेलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अशा पद्धतीचे उद्गार काढण्याची हिंमतच कशी झाली आणि त्याचा निषेध सर्वत्र या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला दिसतोय. आपण बघितलं, अनेक सरकारे आली आणि गेली. एक विषय होता की औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करा म्हणून. आता शिंदे फडणवीसांचं सरकार आहे, केंद्रामध्ये नक्कीच हे काम पूर्ण होईल. पण माझी आता शिंदे फडणवीसांकडे मागणी आहे, औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करू नका, धर्मवीर संभाजीनगर करा. अशा पद्धतीची मागणी सुद्धा आम्ही याच ठिकाणी करतोय. अजित पवारांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय. त्यांनी माफी मागितली पाहिजे. कुठलाही विषय नसताना अशा पद्धतीत समाजामध्ये गढूळपणा आणण्याचं काम त्यांनी केलंय, हे खरं तर दादांसारख्या एका प्रगल्भ नेत्याला शोभण्यासारखंही नाहीये. दादांनी असं का केलंय याचा जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टी आज रस्त्यावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. माफी मागा, माफी मागा, माफी मागा, माफी मागा. ज्या ज्या वेळेला ज्यांनी ज्यांनी महापुरुषांचा अपमान केलाय त्याबद्दलचे उद्गार काढले, काहींनी अनवधानाने काढले, त्याची माफी मागितली तरी सुद्धा त्यांच्यावरती हल्ले झाले. आणि आता तर एकदा नाही तीनदा कुठलाही विषय नसताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते यांनी हा जो मुद्दा उकरून काढलेला आहे ते समाज कुठेतरी वातावरण गढूळ करण्यासाठी आलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमचीच नाही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावरती आलेलो आहोत.